नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण वाटण बघणार आहोत आणि ते देखील आठवडा ते दहा दिवस आपल्याला पुरेल अशा पद्धतीने आपण वाटण करून फ्रीजमध्ये कसं ठेवू शकतो आणि त्या वाटणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहणार आहोत वाटण बनवण्यासाठी आप मी चार कांदे घेतलेले आहे ते स्वच्छ सोलून घेतलेले आहे दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे खोबरं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलं तरी चालणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबिरीच्या ज्या कडक अशा काड्या असतात त्या काड्या देखील आपण या वाटणामध्ये घ्यायच्या आहे आणि कढीपत्त्याची पानं जी आहे ती मी धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य जे आहे यापासून आपण वाटण बनवणार आहोत आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि खोबरं जे आहे ते बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आणि जे आलं आहे ते आलं देखील आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे कढीपत्ता कोथिंबीर खोबरं आलं आणि कोथिंबिरीच्या काड्या लसूण अशा पद्धतीने ह्या सर्व साहित्य वापरून आपण आठवडा ते दहा दिवस टिकणारं वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे आयत्यावेळी भाजी करते वेळी आपल्याला हे वाटण वापरून अतिशय सुंदर चविष्ट अशी भाजी आपल्याला करता येईल या पद्धतीने आपण आता वाटण करणार आहोत त्यासाठी आपल्याला खोबरं कापून घ्यायचं आहे आणि कांदा कापून घ्यायचा आहे खोबरं आप अप... खोबरं आणि कांदा आपण तेलावरती थोडंसं परतून घेणार आहे बारीक खोबऱ्याचे काप करून घेतल्यानंतर आपण ते जे काप आहे ते एका पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून अगदी गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत आणि थोडं थोडं तेल घातल्यामुळे ते छान खरपूस भाजले जातात आणि ते काढून घेतल्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये कांदादेखील बारीक करून बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो देखील आपण तेलावरती परतून घेणार आहोत त्या कांद्यात देखील आपण थोडं थोडं तेल घालणार आहोत आणि कांदा परतत असताना आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं अंदाजे दोन चमचे घ्यायचं आहे आणि दोन चमचे घेतलेलं जे जिरं आहे ते जिरं त्या कांद्याबरोबर आपण परतून घेणार आहोत अगदी तेलावरती परतल्यामुळे त्या जिऱ्याचा जो कच्चा स्वाद आहे तो नाहीसा होतो आणि त्या मसाल्याला छानशी अशी चव येते हो त्यामुळे आपण तो परतून घेणार आहोत आणि परतून झालेला हा जो सगळा मसाला आहे त्यात आपण हिंग देखील घालायचा आहे थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगाने छान सुगंध येतो मसाल्याला आणि हिंगामुळे तो मसाला जास्त दिवस टिकतो त्यामुळे आपण तो मसाल्यामध्ये हिंग घालत आहोत आणि भाजून झाला गुलाबी रंगावरती कांदा परतून झाला की मग आपण थोडंसं बाजूला ठेवणार आहोत आणि गार झाल्यानंतर हळूहळू थोडं थोडं करत आपण मिक्सरच्या भांड्याचं समावेल त्या पद्धतीने आपण ते जे वाटण आहे ते वाटण काढून घेणार आहोत आधी खोबऱ्याचं नंतर कांद्याचं नंतर मग कोथिंबीर आणि कडीपत्त्याचं आल्याचं असं वाटण आपण एक एक करून काढून घेतल्यानंतर त्यात थोडंसं काढते वेळी मीठ घालायचं आहे आणि अगदी अंदाजाने थोडं थोडं मीठ घालायचं आहे आता आपण हे जे वेगवेगळं वाटण आहे ते आपण एका ताटलीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे कारण कांदा आणि खोबरं एकत्र मिक्स केल्यानंतरच छान त्या वाटणाला एकजीवपणा येतो आणि हे जे वाटण मी जे करून दाखवलेलं आहे ते वाटणची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून लवकरात लवकर सबस्क्राईब करा हे जे वाटण आहे ते आठ ते दहा दिवस हमकाच फ्रीजमध्ये राहू शकतं फक्त याला ओला हात कुठला लागता कामा नाही आणि वाटण करताना जर तुम्हाला असं वाटत असेल मिक्सरच्या भांड्यातून होत नाही आहे तर तुम्ही त्यात ते थोडंसं तेल किंवा थोडंसं अर्धी वाटी पाणी घालू शकतात आणि अशा अगदी एअरटेट एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे वाटण भरू शकतात आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीज शकता। माझी ही जी रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद